गडचिरोली जिल्हा हा मावा प्रभावित जिल्हा आहे. गेल्या 40 वर्षापासून या जिल्ह्यात माओवाद्यांच्या कारवाया सुरू आहेत. या कारवाया रोखण्यामध्ये गडचिरोली पोलीस दलानं खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जीव धोक्यात घालून जंगलात जाऊन अभियान राबवणे, माओवाद्यांच्या विरोधात लढणं, एन्काउंटरमध्ये अनेक जवान शहीद झालेले आहेत. राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत गडचिरोली पोलीस दलास काम करणं म्हणजे एक मोठं आव्हान असतं. तरी माओवाद्यांची भीती न बाळगता पोलीस भरतीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आपण बघू शकता हे सगळ्या मुली आहेत. गडचिरोली पोलीस दलातल्या 900 पदांसाठी पोलीस भरती होत आहे, त्यामध्ये 273 पदं मुलींसाठी आहेत आणि 7800 मुलींनी त्याला अर्ज दिलेला आहे. म्हणजे नोकरी या पोलीस भरतीसाठी आपली प्रयत्न त्यांनी सुरू केलेले आहेत. आज त्यांची प्रत्यक्ष ही फिजिकल फिटनेस शारीरिक चाचणीची जी परीक्षा आहे ती सुरू झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या मुली गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत, ज्यामध्ये अतिदुर्गम भाग जो माओवाद्यांच्या कारवाया असलेला भाग आहे, भामराकडे एटापल्लीपासून कोरची कुरखेडा धानोरापर्यंतच्या सगळ्या मुली आहेत. आणि आज सकाळी पहाटेपासून ही पोलीस भरती सुरू झालेली आहे. एक काळ असा होता की गडचिरोलीत माओवाद्यांच्या विरोधात लढत असताना पोलीस भरतीला काय प्रतिसाद मिळेल असं म्हटलं जायचं, पण आता न घाबरता मुलीसुद्धा पुढं येत आहेत हे आपल्याला दिसू शकते. या ठिकाणी फेक सुरू आहे आपण बघू शकता. आणि मुलींचा मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि एक चॅलेंजिंग जॉब गडचिरोलीत काम करणं म्हणजे एक आव्हान समजलं जातं. आणि अशा ठिकाणी मुलींचा जो हा रिस्पॉन्स आहे खूप चांगला आहे. एकूण 900 पद आहे, 900 पदांसाठी 28,000 तरुणांनी तरुण तरुणींनी गडचिरोली जिल्ह्यातल्या भरतीसाठी अर्ज केलेला. आपल्यासोबत गडचिरोलीच्या एसपी दिवसभर सर आपण त्यांना विचारूया, सर काय परिस्थिती आहे, गडचिरोली पोलीस दलाची ही पोलीस भरती सुरू आहे आणि कसा रिस्पॉन्स आहे? खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मागच्या 10 वर्षामध्ये सर्वात मोठा भरती यावर्षी आम्ही घेत आहे. 912 पोलीस शिपाईचे पद आणि 10 पोलीस शिपाई चालकचे पद असे 922 पदांसाठी 28,000 ॲप्लिकंट्सने फॉर्म भरलेला आहे आणि त्यापैकी 7,200 महिलांनी फॉर्म भरले आहे. आजपासून ते महिला पोलीस शिपाई चालकसाठी महिला पोलीस शिपाईसाठी भरती सुरू आहे आणि 273 पदांसाठी आजपासून महिला उमेदवारांची मैदान चाचणी सुरू आहे. या मैदान चाचणीमध्ये आम्ही अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानचे वापर केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता CCTV कॅमेरे पण लावलेला आहे आणि हाईट चेस्ट मेजरमेंटपासून बायोमेट्रिकपर्यंत आणि 1600 मीटर आणि 100 मीटरमध्ये RFID टेक्नॉलॉजीचा वापर आणि गोलाफेकमध्ये प्रिस्म टेक्नॉलॉजीचा वापर करून कोणत्याही ठिकाणी मॅन्युअल इंटरफरन्सचे आम्ही कोणतेही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी ऑप्शन दिलेला नाही आहे. सर्व ऑटोमॅटिक डाटा पण फीड होत आहे आणि अत्यंत ट्रान्सपेरन्सीचे हे भरती आमचे सध्या सुरळीत चालू आहे. तर मला सांगा की या भरतीमध्ये जिल्ह्यातले सगळे तरुण तरुणी आहेत प्रत्येक तालुक्यातले, मात्र अतिसंवेदनशील भाग असलेला भामरागड, एटापल्ली, कुडची, धानोरा अशा भागातून कसा प्रतिसाद आहे? सध्या नक्षल चळवळी खूप कमी झाल्यामुळे जे अत्यंत आमचे डीप एरियाज आहे, भामरागड, गर्देवाडा, वांगेतुरी, धोडराज आणि एटापल्ली तालुकाचे पण बरेचसे तरुण तरुणींनी भरतीमध्ये भाग घेत आहे आणि डीपेस्ट ऑफ एरियाचे लोक मागचे काही महिन्यापासून ते भरतीसाठी प्रयत्न करत होते. काही लोकांना गडचिरोली पोलीस दलाने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिलं आहे आणि त्यापैकी बरेचसे उमेदवार सध्या भरतीमध्ये भाग घेत आहे. एकूणच आपण आत्ता SP सर जे म्हणाले ते ऐकलेलं आहे, त्यावरून दिसून पडते की अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या पोलीस भरतीमध्ये पारदर्शक भरती करण्यासाठी होत आहे आणि मुलामुलींचा जो रिस्पॉन्स आहे, जो प्रतिसाद आहे, हा अभूतपूर्व असा आहे. त्यामुळे आत्तापर्यंतची गडचिरोलीची सगळ्यात मोठी भरती आहे. महेश तिवारी, News18 लोकमत, गडचिरोली.